प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जनशक्ती पक्षाचं विजय असो. प्रहार जनशक्ती पक्षाचं विजय असो. लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे. अपना भिडू बच्चों कडो अपना भिडू बच्चों कडो. भारत माता की जय. वंदे मातरम. इनकलाब जिंदाबाद. सिव्हिल सर्जननी त्या तीन जे प्रसूतज्ञ आहेत त्यांना निलंबित केले, त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्यांना परत सेवेत कुठेही घेणार नाही असं मला आज लेखी दिले. हे ते पत्र आहे, वाचून दाखव. ते पत्र तुम्हाला इथं वाचून दाखवतो. मुद्दा नंबर एक, डॉक्टर अविनाश विठ्ठल लोखंडे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक यांचा निलंबन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय 2 महिन्यात सादर करण्यात येईल. डॉक्टर पावले, डॉक्टर सौ मोरे, डॉक्टर सौ लोखंडे यांची सेवा संपुष्टात करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे त्यांना या संस्थेत व इतर कोणत्याही शासकीय संस्थेत रुजू करून घेतले जाणार नाही. शासकीय नियमाप्रमाणे रुग्ण कल्याण समिती मागील सदस्यांची निवड करण्यात येईल. सर्पदंश व रेबीज लस व इतर औषधे ग्रामीण रुग्णालय विटा येथे उपलब्ध आहेत. एक्सरे मशीन ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. सोनोग्राफी मशीनसाठी 15 दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली जाईल. ग्रामीण रुग्णालय विटा येथे CCTV बसवण्यासाठी 15 दिवसात वरिष्ठ कार्यालयास मागणी करण्यात येईल. बायोमॅट्रिक मशीन कार्यान्वित आहे. कान नाक घसा व दंतचिकित्सक विभागाकरिता उपचारासाठी लागणारे औषध साहित्य वरिष्ठ कार्यालयाकडे 15 दिवसात मागणी करण्यात येईल. म्हणजे आमच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केलेत. आणि तिघा मूळ जे अत्याचाराचं मूळ होतं जे तिथं प्रसूतच नव्हते सेवेत, ते तिथं येणाऱ्या रुग्णांना लुटायचे, लुबाडायचे, स्वतःच्या हॉस्पिटल नेऊन फाडायचे, त्या तिघांचं निलंबन केलं आणि त्यांना परत कधीही कामावर घेतलं जाणार नाही असं त्यांनी लेखी दिलं आहे. खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या जनतेची या क्रूर कर्मींच्यापासून सुटका झाली असं आमचं मत आहे. कारण अनेक रुग्णांच्या व्यथा ऐकल्या, शेकडो लोकांनी फोन करून सांगितलं, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, लोक फोनवर रडत आहेत, ह्या चोरांनी एवढं लुटलं या लोकांना, इतकं लुबाडलं आहे. या चोरांच्यापासून लोकांची गोरगरिबांची सुटका झाल्याचा आज आम्हाला आनंद आहे. गेले 7 दिवस आम्ही इथं आंदोलन करतो आहोत. आज आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली होती, पण इथून पुढं आम्ही या व्यवस्थेला लक्ष ठेवू, ह्यांच्यावर लक्ष ठेवून विटाच नाही तर सांगली जिल्ह्यात कुठं जर एक गैरप्रकार करतील, लोकांना लुबाडतील, तर इथून पुढं प्रहार जनशक्ती पक्षाचं या चोरांच्यावर लक्ष राहील. जिथं जिथं या सामान्य माणसं लुटतील लुबाडतील तिथं तिथं यांच्या डोक्यात प्रहारचा हंटर घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, हा आमचा या लोकांना इशारा आहे. गेले 7 दिवस आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, इथल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी या आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला, सामान्य जनतेने इथे येऊन भरघोस पाठिंबा दिला, या सर्वांचं आभार आहे, सर्वांच्या ऋणात आहे. हा लढा संपलेला नाही, हा लढा आम्ही स्थगित करतो आहोत थोड्या कालावधीसाठी, पण जोपर्यंत ही व्यवस्था पूर्ण स्वावलंबी आणि सुरळीत होत नाही, सामान्य माणसाला इज्जतीनं सन्मानानं तिथं उपचार मिळत नाही, तोपर्यंत हा आमचा लढा कायम सुरू राहील, हा आमचा शब्द आहे. पत्र यापूर्वी सुद्धा दिलं होतं, 2016 सुद्धा दिलेलं होतं, त्यावेळी पण अशीच ह्याच डॉक्टरांवर कारवाई झाली होती. परंतु त्यात आता असा सुधारणा आहे की या इथून पुढे त्यांना घेणार नाही, हे त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. ती एक ह्या आंदोलनाचं यश आहे. दुसरी गोष्ट, जे काही पूर्वी डॉक्टरांच्यावरचे जे खाजगी प्रॅक्टिस करणारे जे वैद्यकीय अधिकारी होते, जे शासनाचा पगार घेतात आणि खाजगी प्रॅक्टिस घेणार नाही करणार नाही असा प्रतिज्ञापत्र देऊन राजरोसपणे खाजगी प्रॅक्टिस करतात, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासन मागत आहे यांना, पण ह्यांच्याकडून दिला जात नाही. तोसुद्धा ह्यांनी 2 महिन्यात येण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यांनी इथून पुढं तो जर का अहवाल नाही दिला आणि ह्याच्यावर पूर्णपणे राजकीय लोकप्रतिनिधींचा दबावामध्ये होत नाही, तर पुढचं आंदोलन
जर हे 2 महिन्यात नाही झालं तर पुढचं आम्ही उपोषण किंवा पुढचं धरणे आंदोलन लोकप्रतिनिधींच्या दारात करणार, हे यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. निश्चितच आज आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद आहे. हे आंदोलन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं तो सर्वसामान्य माणसाचं होतं, हा आमचा नक्कीच विजय आहे, सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. तसेच बच्चूभाऊंच्या विचारांचा सुद्धा हा विजय आहे. पण अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणारे आम्ही लोक नाही. आम्ही ह्या डॉक्टरांना इशारा देतो आहे की जे सरकारी पगार घेऊन खाजगी प्रॅक्टिस करतात त्यांना हा इशारा आहे की इथून पुढं जर ते खाजगी प्रॅक्टिस करताना घावले तर त्यांचा आम्ही कार्यक्रमच घेऊ. त्यामुळे इथनं पुढचे आमच्या सर्वांची दृष्टी त्यांच्यावरती असणार आहे. आणि एकूणच ही सगळी जी पिळवणूक होती हे खऱ्या अर्थाने या दोघा तिघांना निलंबित केलं याचा अर्थच असा होतो की खरंच ते दोषी. गेली 7 दिवस झालं आम्ही या भ्रष्ट डॉक्टरांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती बसून आहोत. आज खऱ्या अर्थानं आमच्या या लढ्याला अंशतः यश मिळालेलं आहे. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या संपूर्ण जरी मान्य करण्यात आल्या असल्या तरीसुद्धा आम्ही या सगळ्या यशाला अंशतः यश मानतो. खरं यश हे जे आहे ते यापुढं मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. या डॉक्टरांच्या संदर्भामधले ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत हे डॉक्टर जरी गेले आणि भविष्यात दुसरी माणसं आली तरीसुद्धा हे प्रकार होऊ शकतात, यासाठी ही व्यवस्था संपूर्णपणे कशी बदलेल ही हे आम्ही यापुढं बघणार आहोत. यासाठी या आमचा जो सगळा प्रहारचा जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही जशी रुग्णकल्याण समिती असते तशाच प्रकारे आमची एक प्रतिसमिती या ठिकाणी असेल आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या डॉक्टरांच्यावरती लक्ष ठेवू आणि या भागातल्या जन सामान्य लोकांचे जे आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्यांना कुणी त्रास देत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांचा समस्या सोडवण्यासाठी एक टीम म्हणून त्यांना सहकार्य करू आणि यापुढं ही जी व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी आम्ही आमच्या आंदोलनाचा हत्यार घेऊन सदैव लढत राहू. जनशक्ती पक्षाचं विजय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचं विजय असो, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. अपना भिडू बच्चों कडू, अपना भिडू बच्चों कडू, भारत माता की जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.